नमस्कार, मी माधुरी सपकाले खानदेशी तडका या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चिवईच्या भाजीचे फुंके। चला तर मग सुरुवात करूया। चिवईच्या भाजीचे फुंके बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ। आता या डाळे आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। या प्रकारे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त हरभरा डाळ किंवा तूर डाळीचाही वापर करू शकता, परंतु या ठिकाणी मूग डाळीचाही वापर केल्यामुळे फुंके अतिशय छान होतात आणि खायलाही खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। या ठिकाणी आपल्या डाळी छान धुवून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ झालेल्या आहेत। या ठिकाणी अर्धा बोट आपलं पाण्यात बुडेल इतकं पाणी आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे। साधारण 3 ते 4 तास आपल्याला डाळी छान भिजवून घ्यायची आहेत। या ठिकाणी 4 तास मी डाळी छान भिजवून घेतलेल्या आहेत। इथे मी 500 ग्रॅम चिवईची भाजी स्वच्छ करून व स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकड्या, 1/2 चमचा हळद, चवीपुरता मीठ, 1 चमचा जिरं, 4 छोटे चमचे धणे, बारीक चिरलेली कोथिंबीर। या ठिकाणी मी आता एका मिक्सरच्या जारमधून फुंक्यांसाठी लागणारा मसाला मी बारीक वाटून घेणार आहे। त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, धणे व जिरं। या ठिकाणी आता थोडं पाणी ॲड करून मी हा मसाला बारीक वाटून घेणार आहे। मसाला आपला या ठिकाणी छान बारीक वाटून झालेला आहे। आता तो मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे। या प्रकारे आता आपल्याला डाळी बारीक करून घ्यायची आहे। त्यासाठी मी पहिले हरभरा डाळ घेतलेली आहे। यात पाणी न घालता आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे या प्रकारे, अशा प्रकारे। आणि आता मी तुरीची डाळ घेतलेली आहे, तीही आपल्याला पाणी न घालता छान वाटून घ्यायची आहे या प्रकारे। तीही मी काढून घेणार आहे। आता सर्वात शेवटी मी मुगाची डाळ बारीक करणार आहे या प्रकारे। डाळी या ठिकाणी आपल्या बारीक वाटून झालेल्या आहेत। चिवईच्या भाजीचे फुंके अतिशय छान होतात आणि खायलाही खूप छान लागतात। या ठिकाणी आता मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, चवीपुरता मीठ। तुम्हाला जर फुंके तिखट हवे असतील तर तुम्ही 1 चमचा या ठिकाणी लाल तिखट घालू शकतात। बारीक चिरलेली चिवईची भाजी, या ठिकाणी आपल्याला चिवईची भाजी सर्व एकदम घालायची नाही आहे, थोडी थोडी आपण या ठिकाणी घालणार आहोत व छान एकत्र करून घेणार आहोत। या प्रकारे सर्व मिश्रण अगदी एकजीव झालं पाहिजे, याप्रमाणे आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपण उरलेली चिवईची भाजी घालणार आहोत। या प्रकारे पुन्हा छान एकत्र करून घ्यायचं आहे सर्व। या ठिकाणी सर्व मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे। आता आपण याचे फुंके बनवून घेणार आहोत। यासाठी मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे, त्याला मी छान तेल लावून घेणार आहे या प्रकारे। आता आपण या ठिकाणी छोटा गोळा घेऊन हाताच्या साह्याने त्याला गोलाकार द्यायचा आहे या प्रकारे। चिवईच्या भाजीचे फुंके आपण कढीसोबतही खाऊ शकतो आणि गरमागरम फुंक्यांवर आपण तेल टाकून खाल्लं तर अतिशय खूप छान लागतात हे फुंके। या प्रकारे आपल्याला सर्व फुंके तयार करून घ्यायचे आहेत या प्रकारे। इथे मी गॅसवर एका कढईमध्ये 1 तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी छान गरम झालं की त्यावर आता मी फुंक्यांची चाळणी ठेवणार आहे या प्रकारे आणि तिला वरून झाकणाने कव्हर करणार आहे। आपल्याला साधारणतः 25 ते 30 मिनटं फुंके छान वाफवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुंके आपले छान वाफवून झालेले आहेत। या प्रकारे सुरीने आपल्याला फुंके चेक करून घ्यायचे आहेत। सुरीला बिलकुलही चिकटलेले नाही आहे, याचा अर्थ फुंके आपले छान झालेले आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे। आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या घंटीच्या बेलला प्रेस करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।